तर एलजीबीटीची पाठशाळाच्या पहिल्या दिवसात आणि पहिल्या वर्गात मी रोहित यादव तुमच्या सगळ्यांचा प्राईड मास्टर तुमचं मनापासून स्वागत करतो. तर एलजीबीटी हे फक्त मात्र एक चार इनिशियल्स नाही तर एक कुटुंब आहे, एक कम्युनिटी आहे. हे चार लेटर्स किंवा ह्याचे जे व्हेरियंट्स आहेत जसे की एलजीबीटीक्यू, एलजीबीटीक्यू आय, एलजीबीटीक्यूआयए, एलजीबीटीक्यू+ आणि अनेक, ह्याच्यात ओळखले जाणारे सगळे व्यक्ती हे किती स्पेशल आहे हेच मी तुम्हाला माझ्या आजच्या वर्गात आणि येणाऱ्या अनेक वर्गात सांगणार आहे. Do subscribe and hit the bell icon for lots of love and good vibes only at Love Rohit Bhai. LGBT अर्थात लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर. चला आधी ह्याचा अर्थ जाणून घेऊया. तर एल म्हणजेच लेस्बियन असं आपण त्या स्त्रीला म्हणू जी सेक्शुअली आणि रोमॅन्टिकली दुसऱ्या स्त्रीवर आकर्षित होते, तिला दुसऱ्या स्त्री आवडतात. तसंच जी म्हणजेच गे, तर गे आपण त्या पुरुषाला म्हणू ज्याला सेक्शुअली रोमॅन्टिकली दुसरे पुरुष आवडतात, तो मुलांवर अट्रॅक्ट होतो, पुरुषांवर अट्रॅक्ट होतो. होमोसेक्शुअलिटीला मराठीत आपण समलैंगिकता असं म्हणतो. मग बी म्हणजे बायसेक्शुअल्स. बायसेक्शुअल आपण त्या व्यक्तीला म्हणू जी रोमॅन्टिकली, सेक्शुअली हे दोन्ही लिंगातल्या व्यक्तींवर आकर्षित होऊ शकते. म्हणजे त्यांना अट्रॅक्शन हे स्त्री किंवा पुरुष या दोघांवरही होऊ शकतं, तर अशा व्यक्तीला आपण बायसेक्शुअल असं म्हणतो. तर ह्याचाच अम्ब्रेला टर्म आहे पॅनसेक्शुअल. पॅनसेक्शुअल आपण त्या व्यक्तीला म्हणतो ज्या व्यक्तीला कोणत्याही जेंडर किंवा सेक्स आयडेंटिफाईड व्यक्तीवर अट्रॅक्शन येतं. पॅनसेक्शुअल आयडेंटिफाईड व्यक्ती हे स्वतःला जेंडर ब्लाइंडही म्हणून रेफर करतात, कारण त्यांच्या रिलेशनशिप किंवा बॉन्डिंगमध्ये जेंडर आणि सेक्स हे निश्चित किंवा महत्त्वाचे फॅक्टर्स नसतात. तर टी म्हणजे ट्रान्सजेंडर. ट्रान्सजेंडर म्हणजे ज्यांना आपण आतापर्यंत छक्का, हिजडा असे म्हणत आलो आहोत, पण आता ते ट्रान्स म्हणून ओळखले जावे अशी माझी आणि त्यांचीही विनंती आहेच. तर ट्रान्सजेंडर आपण त्या व्यक्तींना म्हणतो ज्यांचे जन्माच्या वेळेस असाईन केलेले सेक्स हे त्यांच्या जेंडर आयडेंटिटी बरोबर मॅच नाही होत. अर्थात जन्माच्या वेळेला असाईन केलेले सेक्स हे मेल होते, पण आता नाव दे आयडेंटिफाईड ॲज वुमेन. तर ट्रान्सजेंडर हे थर्ड जेंडर म्हणूनही म्हटलं जातं. ट्रान्सजेंडर जे मेडिकल असिस्टन्स घेऊन ऑपरेट होऊन एका सेक्स आयडेंटिटी होऊन दुसऱ्या आयडेंटिटीमध्ये ट्रान्झिशन करतात त्यांना ट्रान्ससेक्शुअल असंही म्हणतात. सुरुवातीला जसं मी उल्लेख केला होता या इनिशियल्सच्या व्हेरियंट्स जसं की LGBTQ, LGBTQI, LGBTQIA, LGBTQ+, तर यातला जो क्यू आहे तो रिप्रेझेंट करतो क्वीन किंवा क्वेश्चनिंग. यातला जो आय आहे तो रिप्रेझेंट करतो इंटरसेक्स, अर्थात ती व्यक्ती ज्यांचे सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स जसे क्रोमोझोम्स, सेक्स हॉर्मोन्स किंवा जेनेशियल्स हे टिपिकल स्त्री पुरुष डेफिनेशनशी वेगळे असतात. ए रिप्रेझेंट करतो एसेक्शुअल्स. एसेक्शुअल्स ती व्यक्ती जिला सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये खूपच कमी, इनफॅक्ट एवढं कमी की आपण बोलू शकतो की त्यांना बिलकुलच इंटरेस्ट नाही आहे, ती कोणावरही सेक्शुअली अट्रॅक्टेड नसतात. तर खूप जण अनेकदा हे कन्फ्यूज करतात की एसेक्शुअल्स रोमॅन्टिक नसतात किंवा रोमॅन्टिकली अट्रॅक्टेड नसतात. नाही, ते असू शकतात, त्यांनाही रिलेशनशिप्स आणि बॉन्डिंग्स बनवायला आवडतात किंवा आवडू शकतात, पण ते फक्त सेक्शुअली अट्रॅक्टेड नसतात कोणाशी किंवा कोणावर. अनेकदा ए हे एलाईजलाही रिप्रेझेंट करतात. तर एलाईज हे ते व्यक्ती आहेत जे LGBT कम्युनिटीच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांना त्यांच्या हक्क मिळवण्यासाठी जे मदत करतात, त्यांना सपोर्ट करतात, या कम्युनिटीला जे एक्सेप्ट करतात, अशा व्यक्तीला आपण एलाईज असं म्हणू. तर हे वर्ग जे सगळे अटेंड करत आहेत, जे LGBT कम्युनिटीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता ठेवतात, ते सगळे तुम्ही सगळे एलाईज आहात. आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही सगळे आज आलात आणि तुम्ही हा वर्ग अटेंड केला, आणि मला आशा आहे की तुम्हाला आज नवीन काही शिकायला मिळालंच असेल. पण असं जर काही असेल की तुम्हाला ह्याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल किंवा मला काही प्रश्न विचारायचे असतील
तर तुम्ही ते कॉमेंट्समध्ये सांगू शकतात, कॉमेंट्समध्ये विचारू शकतात, कॉमेंट्समध्ये बोलू शकतात. आणि आपण भेटूया दुसऱ्या वर्गात. तोपर्यंत काळजी घ्या.